लेट्स अप दिवसभरातील घडामोडी पॉवर्ड बाय मगरपट्टा सिटी ग्रुप. हा एन्काउंटर असूच शकत नाही. बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे. न्यायालयाने उपचार घेण्याची विनंती केल्याने मनोज जरगे यांचं उपोषण स्थगित, तर पाडापाडी झाल्यास जबाबदार नसल्याचा सरकारला दिला इशारा. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर, दुधाच्या अनुदानात 2 रुपयांनी वाढ. महसूल मंत्री राधाकृष्ण विखेंची माहिती, मला मुख्यमंत्री व्हायची इच्छा पण उपमुख्यमंत्री पदाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. अजित पवारांनी व्यक्त केली खंत. शरद पवारांची धनंजय मुंडेंविरोधात विवरचना. आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड पवार गटात, परळीत सभाही घेणार. तर मग ब्रिजभूषण सिंह यांचा एन्काउंटर का केला नाही? अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र. अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर मुंबईत देवेंद्र फडणवीसांची बॅनरबाजी, हातात बंदूक आणि बदलापूर टॅगलाईनचं पोस्टर झळकलं. महायुतीत मला जागा नाही म्हणून मी विधान परिषदेवर. पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चा. कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून कंगना रनौतचा युटर्न, आपले शब्द मागे घेत असल्याचं म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ केला शेअर. दिल्लीच्या आतिशी सरकारची दिवाळी आधीच कामगारांना भेट. कामगारांच्या किमान वेतनात भरघोस वाढ.